राज्य सरकारने राज्य शैक्षणिक आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर आता राज्यातील सर्व शाळांच्या वेळा मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे आणि शाळांच्या सुट्ट्यासुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटाव्हल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त काय आहे ते पाहूयात सीबीएसईच्या धर्तीवर लागू होणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये दर दिवशी अध्यापनाचे पाच ते साडेसहा तास होणे आवश्यक आहेत सध्या पूर्ण वेळ किंवा दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांचे हे प्रमाण चार ते साडेचार तास आहे त्यामुळे शाळांना शिकवण्यासाठी कमी वेळ मिळत आहे आणि यामुळेच सुट्ट्या कमी करून हे तास भरून काढण्याचे नियोजन आहे राज्याच्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची दिशा ठरवणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर झाला असून यामध्ये शाळांचे वार्षिक वेळापत्रक सीबीएसई प्रमाणे आखण्याची शिफारस करण्यात आली आहे ही शिफारस मान्य झाली तर लवकरच राज्यातील सर्व शाळांमधील शैक्षणिक वर्ष हे एक एप्रिल पासून सुरू होईल राज्यातील सर्व शासकीय खासगी अनुदानित विनाअनुदानित शाळांमध्ये लवकरच ईच्या धर्तीवर अभ्यासक्रम राबवला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते त्या अनुषंगाने शाळांचे वार्षिक वेळापत्रकही सीबीएसई शाळांप्रमाणेच आखण्याची शिफारस नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात आली आहे या शिफारसीबाबत राज्य शिक्षक मुख्याध्यापक संघटना हरकत नोंदवण्याची शक्यता आहे तर शिफारसी काय आहे ते सुद्धा पाहूया नवीन शैक्षणिक वर्ष एक एप्रिलला सुरू करून एकतीस मार्च रोजी वार्षिक परीक्षेच्या निकालाने ते समाप्त होईल मे हा एक महिना उन्हाळ्याची सुट्टी असेल एक जूनपासून पुन्हा शाळा सुरू होतील आणि खूप दीर्घकालीन सुट्ट्या न देता शाळेतच अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत शिफारस करण्यात आलेली आहे तर सुट्ट्या कमी का करणार सी बी एस ईच्या धर्तीवर लागू होणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये दर दिवशी अध्यापनाचे पाच ते सहा तास होणे आवश्यक आहे सध्या पूर्ण वेळ किंवा दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांमध्ये हे प्रमाण चार ते साडेचार तास आहे त्यामुळे शाळांना शिकवण्यासाठी कमी वेळ मिळत आहे यामुळे सुट्ट्या कमी करून हे तास भरून काढण्याचे नियोजन आहे मात्र राज्यात विदर्भ मराठवाडा या भागात एप्रिल महिन्यात प्रचंड उन्हाळा असतो त्या काळात शालेय विद्यार्थ्यांना शाळेसाठी बाहेर पाठवणे अव्यवहार्य आहे तसेच या आराखड्याबाबत सरकार शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांशी चर्चा करील त्या चर्चेत आम्ही आमचे मुद्दे समोर ठेवूच शालेय सुट्ट्या विद्यार्थ्यांच्या तासिकांबाबत एवढा मोठा बदल आवश्यक नाही असं अनिल बोरनारे अध्यक्ष मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग यांनी म्हटलं आहे